तातडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते. राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. खरं तर आपण पाहतोय विविध मुद्द्यांसंदर्भात याआधी सुद्धा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. आता मात्र विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्यामुळे आता चर्चेला उधाण आलेलं आहे. आपण एकूणच पाहतोय महायुतीमध्ये खरं तर जागा वाटपासंदर्भात काहीसा तिढा आहे. यासोबतच अजित पवार यांच्या एक्झिट संदर्भातला सुद्धा प्लॅन खरं तर महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे गट आखताना पाहायला मिळतोय. आणि अशा या सगळ्या घडामोडींमध्ये राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणं हे आता चर्चेला तोंड फोडणार आहे. एकूणच आता राज ठाकरे हे वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून. वैदेही, काय सांगाल, अतिशय मोठी घडामोड ही म्हणावी लागेल. नक्कीच, आपण बघतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी राज ठाकरे जे आहेत ते एकूण शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानाहून रवाना झाले. आणि एकूण जर बघितलं तर आजची ही बैठक अतिशय महत्वाची आहे, कारण एकीकडे मनसेची आढावा बैठक सुरू आहे आणि या बैठकीला येतो सांगून राज ठाकरे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले बघायला मिळतात. आणि या बैठकीमध्ये नेमकं काय होणार याच्यावर देखील चर्चा केली जाणार आहे की महायुतीचा भाग मनसे होणार का, आणि मनसे जर भाग होणार आहे तर मनसेला किती जागा नेमक्या दिल्या जाणार या संदर्भात देखील मंथन या बैठकीमध्ये होऊ शकतं. कारण आताच एक मंथन बैठक जी आहे ती शिवतीर्थ परिसरामध्ये बघायला मिळते आहे, ज्याच्यामध्ये 100 निरीक्षक पोहोचलेले आहेत आणि हे निरीक्षक आढावा देत आहेत. आणि या एकूणच विधानसभेमध्ये किती जागांवर मनसे सीट लढू शकते याची जजमेंट जी आहे ती आजच्या बैठकीमध्ये घेऊ शकते. तर दुसरीकडे किती जागा अपेक्षित आहेत मनसेला ह्याची संदर्भात जी आहे ती बातचीत मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्र करू शकते. अगदी नक्कीच, या संदर्भातले अपडेट्स वैदेही घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेले या सविस्तर माहितीसाठी.